भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी थेट शरद पवारांवर निशाणा साधलाय. शरद पवारांना लोकसभा निवडणुकीत पिंगा घालायला लावला असं खळबळजनक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलंय. सांगलीच्या कवठेपिराण गावात हिंदकेसरी पैलवान मारुती माने यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार धैर्यशील माने, आमदार सुधीर दादा गाडगीळ, आदर्श सरपंच भीमराव माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांचे आम्ही सर्व बालेकिल्ले उद्ध्वस्त केले असून लोकसभा निवडणुकीत आम्ही पवारांना जेरीस आणलं, मात्र ते थोडक्यात वाचले. त्यांना तिथेच अडकून ठेवत आम्ही पवारांना पिंगा घालायला लावला असं पाटील म्हणाले. यावेळी भाजप सेना युतीबाबत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी भाजप सेनेची युती अभेद्यच राहणार असल्याचं सांगून एखादा नेता सेनेतून भाजपात आला तर सेना नेत्यांनी वाईट वाटून घेऊ नये, कारण ताटात काय आणि वाटीत काय सारखंच, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित सेना नेत्यांना चिमटा घेतला. शरद पवारांना जेरीस पूर्ण तिथे अडकून ठेवलं, बारामध्ये होती, तिथे पिंगा घालवलं, माळा बिडा सगळं गेलं, त्या हात कनंगले गोलापूर वगैरे यांचे बाले दिले सगळे उद्ध्वस्त करून द्या. पण त्या त्या ठिकाणी ते करू शकलो आपण याचं कारण सगळ्यांची मोठ वाटायला कोशिश केली. त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल की हा माणूस फसवा आहे, याला एक सांगतो त्याला एक सांगतो, याच्या कणात एक सांगतो त्याच्या कणात एक सांगतो, याला एकदा घरी पाठवा असं जर मनापासून वाटत असेल, छातीवर हात ठेवून वाटत असेल, तर मी जे बोलतो ते व्यवहारामध्ये होतं, पण भविष्य विषय नाही मॅडम, तो त्याला सिद्धिविधी प्राप्त नाही आहे, परंतु जे बोलतो त्यासाठी मी ताकद लावा, पण ते बोलण्यापूर्वी विचार करतो की होणार आहे की नाही, शब्द वाया घालवायची सवय नाही आपल्याला. सगळे म्हणून निर्णय करा, विधानसभा लांब आहे. वर्षानुवर्ष काँग्रेसने भारतीय जनता पार्टीपासून आपल्या सगळ्या बहुजन समाजाला ग्रामीण माणसं दूर ठेवली, कारण त्यांना माहिती होत की ह्यांच्या जवळ माणूस गेला की हे लो चिंबक आहे, मग ते त्या माणसाचं इतकं भलं करतात, त्या गावाचं इतकं भलं करतात, त्या भागात इतकं भलं करतात, मग त्या माणूस जाण्याचं नाव काढत नाही. त्यामुळे सातत्याने त्यांनी काय केलं, भारतीय जनता पार्टी, जनसंघ, ब्राह्मणांचा पक्ष, शहर शहरीचा पक्ष आपलं नुकसान करत नाही. आणि मग माझ्यासारख्या असंख्य लोकांना जाणवलं की अरे बाबा हाच पक्ष सगळ्यांचा पक्ष आहे, सगळ्या जाती इथे आहे, इथे खाडे पण मंत्री होतात, इथे पाटील पण मंत्री होतात, इथे सावे पण मंत्री होतात. जातीच्या भाषेत बोलण्याचं माझं स्वभाव नसतं, म्हणजे कुठल्या कुठल्या जातीचे मी सांगत नाही, पण तुम्हाला माहिती आहे की खाडे कोण आहेत, पाटील कोण आहेत, सावे कोण आहेत. याच पार्टीमध्ये सर्वसामान्य माणूस मंत्री होतो, माझे वडील काँग्रेसमध्ये, तुमचा बाप सरपंच पाहिजे, तुमची आई किंवा ग्रामपंचायत सदस्य पाहिजे, शक्य असेल तर कोणतरी आजोबा किंवा तरी कामाने त्या काळात आमदार झाले असले पाहिजे, तर तुम्हाला तिकीट मिळणार. या पार्टीत त्यांना आपल्या घरा व्यतिरिक्त काही लक्ष दिले, नेहरूंना लक्षात आलं, इंदिरा गांधी लक्षात आलं, की राजीव गांधी, राहुल गांधी, मग प्रियांका गांधी, मग सोनिया गांधी, मग शरद पवारांना, सुप्रिया ताई, अजित दादा, मग काय पार, आता काय रोहित, बाकी मेले. आणि त्यामुळे वर्षानुवर्ष तुम्हा आम्हा बहुजन समाजाच्या माणसांचं काँग्रेसने भारतीय जनता पार्टीचा बागुलबाव वापरून नुकसान केलं.